मंडई ज्या घरात तुळशीचं रोप असतं तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं. तुम्हाला माहीत आहे का या तुळशीचे प्रकारसुद्धा असतात. एक म्हणजे राम तुळस आणि दुसरी म्हणजे कृष्ण तुळस. पण घरात कोणतं तुळशीचं रोप लावणं हे शुभ आहे याबाबत लोकांमध्ये थोडा संभ्रम आहे. यासाठीच या दोघांमधला फरक जाणून घेणं हे गरजेचं असतं. राम तुळशीच्या पानांचा रंग हा हिरवा असतो तर त्याची पानं ही चवीला गोड लागतात. राम तुळस भगवान श्रीरामांना अत्यंत प्रिय आहे. घरामध्ये सुद्धा राम तुळशीचं रोप लावल्याने घरात सुख शांती आणि ऐश्वर नांदतं. हे रोप घरात असणं खूप शुभ मानलं जातं. तसंच कृष्ण तुळससुद्धा घरी लावणं हे शुभ आहे. तसंच आयुर्वेदातही त्याला खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. कृष्ण तुळशीचा उपयोग अनेक औषधांमध्ये केला जातो. तर कृष्ण तुळशीची पानं ही काळ्या किंवा मग जांभळ्या रंगाची असतात. हे भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे. तुळशीचे रोप घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता आणि सुखसमृद्धी येते अशी मान्यता आहे. म्हणूनच आपल्याकडे घरात किंवा घराच्या दारात तुळस ही असतेच असते. सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातही तुळशीला महत्त्वाचा दर्जा दिला गेला आहे. यासोबतच तुळशीची पूजा देखभाल इत्यादींबाबत काही नियमही सांगण्यात आले आहे. त्याचं पालन केल्याने विशेष फायदे होतात. घरामध्ये जर आपल्याला तुळशीचं रोप लावायचं असेल तर गुरुवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी तुळस लावणं ही चांगली ती जळण्याची शक्यता कमी असते. पूर्व दिशेला तुळशीचं रोप लावणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. जर तुम्ही तुळशीचं रोप हे बाल्कनी किंवा खिडकीजवळ ठेवत असाल तर ते उत्तर पूर्व दिशेला ठेवणं हे योग्य ठरेल. घरात तुळशीच्या रोपांची संख्या ही 1 किंवा 3 किंवा 5 असायला हवी. तुळशीच्या रोपांजवळ कधीही घाण ठेवू नये. म्हणजे आता झाडू ठेवलं आहे किंवा पुष्ण ठेवलं आहे, डस्टबिन आपली त्याच्याजवळ आहे असं अजिबात असायला नको. तुळशीच्या आजूबाजूला अशा वस्तू नसाव्यात. तुळशीचं रोप हे कधीही कोरडं होऊ देऊ नका. वाळलेल्या तुळशीच्या रोपामुळे घरात नकारात्मकता आणि संकट येऊ शकतात. तेव्हा जर रोप हे कोरडं किंवा जळलं असेल तर ते लगेच काढून टाका आणि त्याच्या जागेवर चांगली तुळस पुन्हा लावा. तसंच ते ठेवू नका. या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तितक्याच महत्त्वाच्या या टिप्स म्हणता येतील, ज्याचा उपयोग हा आपल्या प्रगतीसाठी घरातल्या सकारात्मकतेसाठी नक्की होऊ शकतो. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.